ही गोष्ट आहे अशा एका तरुणाची ज्याने इकॉनॉमिक्स आणि इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन ओरॅकलसारख्या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी केली आपलं सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं पण ज्या क्षणी त्याचं मन नोकरीत लागेन असं झालं त्या क्षणी त्याने नोकरी सोडली आणि थेट भारतात परत आला मित्रांनो ही गोष्ट आहे नाशिकच्या प्रसिद्ध सुलाबाईंचे संस्थापक राजीव सामंत यांची भारतात परत आल्यावर वडिलांना त्यांच्या कार्गो बिझनेसमध्ये मदत करावी असा राजीव यांचा प्लॅन होता ते करत असतानाच त्यांना नाशिकजवळ आपली वडिलोपार्जित वीस पंचवीस एकर जमीन असल्याचे समजले या जमिनीत काहीतरी सुरू करावे या विचाराने त्यांनी तयारी सुरू केली सुरुवातीला ऑर्गॅनिक आंबे आणि इतर काही फळांचे उत्पादन त्यांनी घेतले पण आजच्यासारखे तेव्हा ऑर्गॅनिकचे फॅड आलेले नव्हते लोक ऑर्गॅनिक फळांसाठी जास्त पैसे मोजायला तयारही नव्हते मग असा कितीक नफा मिळणार होता आता काय करावे याच्यावर पुन्हा राजीव यांनी विचार केला राजीव यांना नाशिक आणि आसपासचा परिसर आणि अमेरिकेतील ॲरिझोना कॅलिफोर्निया राज्य यांच्यात बरेच साधरम्य आढळले नाशिकमध्ये सुरुवातीपासूनच शेतकरी द्राक्षाचे उत्पादन घेत असत मग का नाही या द्राक्षांचा वापर करून वाईन बनवावी असा विचार त्यांच्या मनात आला पण वाईन बनवायची म्हणजे सोपं काम नाही त्यात राजीवकडं त्यासाठी लागणारी काहीच माहिती नव्हती मग त्यांनी माहिती काढायला सुरुवात केली कोणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे हे त्यांना लक्षात आलं मग सुरुवात कशी करावी म्हणून राजीव यांनी आपल्या जमिनीतल्या मातीचे नमुने घेतले नाशिकच्या हवामानाबाबत एक सविस्तर रिपोर्ट तयार केला आणि थेट अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिस येथे जाऊन पोहोचले आपल्या मातीचे नमुने आणि हवामानाचा रिपोर्ट राजीव यांनी युनिव्हर्सिटीमधल्या प्रोफेसर्सला दाखवला त्यांनी त्याचा योग्य अभ्यास केला आणि राजीव यांना आपले निष्कर्ष सांगितले या मातीमध्ये कोणत्या प्रकारची दाक्ष लावता येतील याबाबत त्यांनी राजीव यांना थोडे मार्गदर्शन केले अमेरिकेत असतानाच राजीव यांची भेट केरी दॅमस्की बरोबर झाली हा माणूस म्हणजे वाईन बिझनेसचा एन्सायक्लोपेडिया होता पडीक जमिनींचे रूपांतर विनयार्ड मध्ये करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे होता केरीला बरोबर घेऊन राजीव आपल्या स्वप्नाला सत्यात उतरवायला सुरुवात केली केरीला द्यावी लागणारी फी परवडत नाही म्हणून राजीव यांनी त्याला आपला बिझनेस पार्टनर म्हणून घेतले आणि एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये सुलाची मूर्तभेट रोवली गेली त्यावेळी स्वतःचे सेव्हिंग्स मित्रांकडून घेतलेले काही आणि सारस्वत बँकेकडून मिळालेले कर्ज या सगळ्यातून सुला उभी राहिली वाईन बनवण्यासाठी खास फ्रान्समधून सोविनियन ब्लाँक आणि कॅलिफोर्नियामधून शेनिन ब्लांक ही विशिष्ट प्रजातीची द्राक्षाची रोपे आयात केली गेली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्याची लागवड झाली पण नुसती द्राक्ष पिकवून चालत नाही ना वाईन स्टोअर करण्यासाठी लागणारे बॅरल फ्रान्सवरून फाईल स्पेनमधून ईस्ट ऑस्ट्रेलियामधून कॉक्स पोर्तुगालमधून आयात केले गेले या सगळ्या खटपटीनंतर तयार झाली ती खरीखुरी भारतीय सुलावाई पण वाईन बनवण्याची फॅक्टरी सुरू केली तरी त्याला सातत्याने द्राक्षांचा सा पुरवठा सुद्धा झाला पाहिजे ना म्हणून मग राजीव यांनी आसपासच्या शेतकऱ्यांबरोबर द्राक्ष लागवडीसाठी आणि ती विकत घेण्यासाठी करार केले त्यासाठी नाशिकच्या जमिनीत ही विशिष्ट प्रकारची द्राक्ष आपण लावू शकतो आणि विशेष म्हणजे ती जगू शकतो हा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांच्या मनात निर्माण केला पहिली तीन वर्ष सुलाने पंधरा ते वीस शेतकऱ्यांशी करार केला होता मार्च दोन हजार बावीस अखेरीस कंपनीने पाचशेहून अधिक शेतकऱ्यांची द्राक्ष सप्लाय करण्यासाठी लाँग टर्म म्हणजे जवळपास बारा वर्ष मुदतीचे करार केले आहेत यातून राजीव यांची लाँग टर्म विजन आपल्याला दिसून येते सुरुवात दमदार झाली तर वाईन मेकिंगचा बिझनेस कॅपिटल इंटेन्सिव्ह होता यात टिकून राहायचं तर सातत्याने भांडवलाची गरज लागणार होती वाईन मेकिंग इन्व्हेंटरी होल्डिंग वर्किंग कॅपिटल मार्केटिंग यासाठी येणारा खर्च मोठा होता या सगळ्या खर्चात टॅक्सची भर टाकली तर हातात फारच थोडा नफा उरत होता अशात महाराष्ट्र सरकारने क्रांतिकारी निर्णय घेत स्थानिक विक्री केलेल्या द्राक्षावर शून्य टक्के एक्साइज ड्युटीचा निर्णय घेतला सरकारच्या या निर्णयाचा अर्थातच सुलाला खूप चांगला फायदा झाला राजीव यांनी आपल्या बिझनेसला सुरुवात केल्यापासून सातत्याने तो वाढतच होता मात्र दोन हजार आठ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सुराचा बिझनेसवर मोठा परिणाम झाला या घटनेमुळे भारतातील टुरिझम इंडस्ट्री काही काळ शांत झाली होती साहजिकच वाईनचा खप लगेच कमी झाला होता सुला ही तोपर्यंत भारतीय मार्केटमधील प्रीमियम वाईन म्हणून ओळखली जात असे मात्र आता काहीही करून बिझनेस चालवला पाहिजे या विचारांनी राजीव यांनी ग्राहकांना परवडतील अशा किमतीत वाईन विकायला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी समारा मदिरा आणि पोर्ट वाईन थाउजंड या शंभर ते अडीचशे रुपयांदरम्यान किंमत असलेले तीन नवीन ब्रँड लाँच केले तोपर्यंत भारतात पोर्ट वाईन प्रामुख्याने गोव्यातच मिळत असे तिची क्वालिटी ही तितकीशी चांगली नव्हती सुलाने त्याचाच फायदा घेत चांगल्या दर्जाची द्राक्षे वापरून ही वाईन बनवली राजीव यांनी आपल्या बिझनेसची गरज म्हणून उचललेले एक तात्पुरते पाऊल होते पण या वाईन्सला मार्केटमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला एक शॉर्ट टर्म प्लॅन म्हणून सुरू झालेले हे ब्रँड आज घडीला सुलाच्या एकूण रेव्हेन्यू मध्ये पंधरा ते वीस टक्के वाटा उचलत आहेत राजीव यांची आणखीन एक खेळी प्रचंड यशस्वी ठरली बरीच वर्ष वाईन फक्त सातशे पन्नास एम एलच्या बाटलीत मिळत असे त्यामुळं इच्छा असूनही अनेकांना वेगवेगळ्या वाईन टेस्ट करता येत नव्हत्या एकच बाटली पुरे असा विचार ग्राहक करत असे दोन हजार आठ नऊमध्ये मध्ये राजीव यांनी छोट्या आकाराच्या बाटल्यांमध्ये वाईन सर्व करायला सुरुवात केली यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या वाईनचे सॅम्पल छोट्या बाटल्यांमध्ये उपलब्ध झाले ही मू सुलासाठी चांगलीच फायद्याची ठरली सुला ने 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 गरा -गरा सुलाने घेतलेला आणखीन एक निर्णय त्यांच्यासाठी असाच फायद्याचा ठरला वाईनची बाटली उघडण्यासाठी तुमच्याकडे कॉक्सक्रू असणे गरजेचे असते भारतासारख्या देशात घराघरामध्ये कॉक्सक्रू असणे शक्यच नव्हते याला पर्याय म्हणून सुलाने स्क्रू टॉप बॉटलमध्ये वाईन आणली याचा अर्थातच फायदाच झाला सुलातर्फे दरवर्षी भरवण्यात येणारा सुला, सुला वाईन फेस्ट हा भारतातील सर्वात मोठा वाईन फेस्टिवल असतो या फेस्टिवलला दरवर्षी लाखो लोक भेट देतात आणि दरवर्षी त्याची आतुरतेने वाटही पाहतात सुलाची वाईन फेमस होते आणि वाईन कशी बनवतात याबाबत लोकांना उत्सुकता आहे हे राजीव यांनी बरोबर हेरले आणि त्यांच्या सुपीक डोक्यात आणखीन एक कल्पना आली ती म्हणजे वाईन टुरिझमची भारतात वाईन टुरिझमची सुरुवात करणारी कंपनी म्हणून सुलाचे नाव घ्यावे लागेल आपल्या विनयार्डला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी सुलाचे वाईन टुरिझम ही संकल्पना अतिशय यशस्वीपणे राबवली आकडात सांगायचा तर फक्त दोन हजार वीस या एका वर्षात सुलाला तीन लाख अडुसष्ट हजार प्रेक्षकांनी भेट दिली होती हा आकडा वर्षगणिक वाढतच जातो आहे सुलाच्या नाशिकमधील विनयार्डला या आधी बत्तीस रूम्सचे हॉटेल होते याच हॉटेलमध्ये आता रूम्सची संख्या पासष्टहून अधिक केली आहे यावरून या, या सेगमेंटला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे हे लक्षात येईल दोन हजार साली वाईनची पहिली बाटली विकलेल्या सुलाचा गेल्या बावीस वर्षातील प्रवास भारावून टाकणार आहे आज गडीला सूर्याचा मार्केट शेअर बावन्न ते त्रेपन्न टक्केच्या आसपास आहे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात प्रसिद्ध अशा विनयार्डसमध्ये सुलाचा समावेश केला जातो जगभरातील तीसहून अधिक देशांमध्ये सुलाची वाईन एक्सपोर्ट केली जाते सुलाकडून प्रेरणा घेऊन आज घडीला नाशिकमध्ये जवळपास पस्तीस वायनरीज आहेत नाशिकला भारताची वाईन कॅपिटल म्हटले जाते यात सुलाचा सिंहाचा वाटा हे नाकारून देखील चालणार नाही तर मित्रांनो हा होता नाशिकच्या सुला विनयाड आणि राजीव सामंत यांचा प्रवास लवकरच सुला आपला आयपीओ घेऊन येत आहे यासाठी कंपनीने सेबीकडे डी आर एच पी सुद्धा दाखल केला आहे या ओची साईज जवळपास चौदाशे कोटी रुपये इतकी असणार आहे या ओबद्दल आणखी माहिती उपलब्ध होईल तेव्हा आमच्या चॅनलवर त्याचा डिटेल रिव्ह्यू आम्ही देऊच आणि हो जर तुम्ही आजपर्यंत कधी सुलावाणी टेस्ट केली असेल तर कमेंट्समध्ये सुला लिहायला विसरू नका तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी